मुंबईतील स्वामी भक्त संजय वेंगुर्लेकर यांनी सव्वीस वर्ष परिश्रम घेऊन आणि विविध ठिकाणी भ्रमंती करून श्री स्वामी समर्थांचे मूळ फोटो संग्रहित केले आहेत स्वामींच्या पादुका त्यांचे शिष्य स्वामींची लिला स्थळं आणि स्वामींनी वापरलेल्या वस्तूंचा त्यामध्ये समावेश आहे अकरा ते तेरा फेब्रुवारी दरम्यान दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात हे प्रदर्शन भरवण्यात आले या प्रदर्शनाचं उद्घाटन आज करण्यात आलं मुंबईतील पत्रकार संजय वेंगुर्लेकर हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत स्वामी समर्थांनी भ्रमण आणि वास्तव्य केलेल्या ठिकाणी जाऊन वेंगुर्लेकर यांनी गेल्या सव्वीस वर्षात स्वामींच्या चा दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह केलाय या छायाचित्रांचं प्रदर्शन कोल्हापुरात प्रथमच खुलं करण्यात आलंय आज सकाळी या प्रदर्शनाचं उद्घाटन बिनयुजचे संपादक चारुदत्त जोशी स्वामी भक्त संजय घाटगे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झालं श्री स्वामी समर्थांची आरती झाल्यानंतर संग्रहक आणि अभ्यासक संजय वेंगुर्लेकर यांनी छायाचित्रांच्या संग्रहाची माहिती दिली स्वामी समर्थांच्या आयुष्यातील घटना त्यांच्या लीला त्यांनी वापरलेल्या वस्तू त्यांचं भ्रमण याबद्दल वेंगुर्लेकर यांनी प्रचंड मेहनतीनं संशोधन आणि संकलन केलंय स्वामी समर्थांनी वास्तव्य केलेली ठिकाणं स्वामींनी स्थापित केलेले अकरा मारुती आठ गणपती तसंच स्वामींच्या कालावधीत स्थापन झालेले साठ मठ याबाबतची दुर्मिळ छायाचित्र संजय गुर्लेकर यांनी मिळवली असून त्याच छायाचित्रांचं प्रदर्शन कोल्हापुरात सुरू झालं कोल्हापुरातील स्वामींच्या नामस्मरण सोहळा समितीच्या पुढाकारातून दसरा चौकीतल्या चित्रदुर्ग मठामध्ये आजपासून हे प्रदर्शन स्वामी भक्तांसाठी खुलं झालंय अकरा तेरा फेब्रुवारी दरम्यान सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार आहे उद्घाटन सोहळ्याला संजय वेंगुर्लेकर गुरुदेव स्वामी अरुण गवळी धनंजय महिंद्रकर अमित पाटील प्रथमेश माळी अभिजित पाटील अभिषेक बागल बाळासाहेब राऊत उपस्थित होते